बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके सात आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा लेखक बाबाराव मडावी लिखित टाहो भाग सातवा सधुकाका जाऊन बराच काळ उलटला तरी सदुकाकाची आठवण प्रत्येकाच्या हृदयात घट्ट करून बसली होती मरताना सदुकाक्का म्हणाला होता भीमा पोहरा तू या जंगलातील अंधारातला दिवा आहेस आदिमानच्या क्रांतीची बिज त्याने पेरली होती भीम्यानं मशाल हातात घेतली होती तो जंगलातल्या माणसांना हाती उजेड घेऊन निहाळत होता घटना दत्त अधिकाराची लढाई जंगलात पेट घेत होती आदिवासींना नागवण्याचं चा षडयंत्र चालूच होतं त्यांच्या गेलेल्या जमिनी परत मिळवण्यासाठी संघर्षाच्या ठिणग्या पडत होत्या सावकार इजारदारांनी लुटलेल्या जमिनी सहजासहजी प्राप्त होत नव्हत्या कित्येकांची डोकी फुटायची शेतात रक्त सांडायचं सा। कोर्ट कचऱ्यांचे उंबरटे उपवाशी पोटी चढावे लागायचे बिरसा मुंडाचा जल जंगल जमिनीचा संघर्ष उभा झाला भीम्यानं आपल्या हक्काची लढाई पुकारली पोटाजवळ संविधान घट्ट धरून तो ताठपणे उभा झाला भीमा आपल्या बांधवांच्या केसेस घेऊन कोर्टात जायचा आदिवासींचा कणकर वकील म्हणून त्याचा नाव लौकिक वाढला बेडरपणे न्यायाधीशांना आदिवासींवर झालेल्या अन्यायाची जाब विचारायचा तो म्हणायचा सा। जज साहेब ही जंगलात राहणारी कष्ट करणारी घाम गाळून जीवन जगणारी बाबडी माणसं पिढ्यान पिढ्या जंगलात राहत आहेत जंगलातील झाडं झुडपं साफ करून याने शेती केली या जमिनीवरचं त्यांचं पहिलं पाऊल त्यांचा पिढ्यान पिढ्यांचा जन्म ह्या जंगलातला या शेतीला कोणी जन्म दिला त्यांच्या मालकीची शेती हा निसर्ग झाडं झुडप पण आज आज त्यांना लुटलं आपल्या जंगलात त्यांना पोरकं करून टाकलं त्यांच्या जवळची वावरं लुटली शासनाचे कायदे जंगलात आले झाडं झुडपं डिंग वनस्पती कशावरही त्यांचा अधिकार राहिला नाही इंग्रजांच्या काळात जंगलातल्या भूप्रदेशासाठी तिरकामट्याचा संघर्ष करणारा हा क्रांतिकारी आपल्या आणि देशाच्या स्वातंत्र्यासाठी भन्नाटपणे लढला पण त्याला कोणी समजून घ्यायला तयार नाही त्याची नुसती लूट होत गेली स्वातंत्र्याच्या इतिहासात ब्रिटिशांचे मांडलिकत्व आपल्या रक्ताने जुगारणारा लढवैया गुलामी ठोकरून स्वाभिमानाचे जीवन जगणारा हा उघडा नागडा लंगोटधारी माणूस इंग्रजांची हुकूमत मानित नव्हता जस साहेब आज या जंगलात तेच पोरके झाले आहेत ही लढाई त्यांच्या घटनादत्त अधिकाराची आहे या देशातील प्रत्येक माणसाला जीवन जगण्याचा अधिकार आहे तसा तो आदिवासींनाही आहे रोटी कपडा मकान हे त्याचे मूलभूत अधिकार आहेत या जंगलात गडप झालेल्या आदिवासींना त्याच्या साधेपणाचा व शिक्षितपणाचा फायदा घेऊन लुटण्यात आलं हे सत्य आहे बिम्या कोर्टात आक्रमक होतो आपले मुद्दे न्यायाधीशांसमोर पोटतिडकीनं मांडायचा सा। म्हणायचा साहेब ही साधी माणसं फसविल्या गेली यांची फसवणूक करणारे गुन्हेगार आहेत यांच्या जमिनी यांना परत द्या शासनाने जमीन हस्तांतरणाचा कायदा विचारपूर्वक केला परत या जंगलात या माणसांना श्वास घेऊ द्या भीम्याचा अग्रही प्रतिपादन पाहून न्यायाधीश थक्क व्हायचा घटनेवरच्या अधिकाराची कलम फटाफट बोलायला लागायचा हे चोर बाहेरून आमच्या जंगलात घुसले व्यापार करण्याच्या उद्देशाने आमच्यात घुसले चटणी मीठ मिरची देता देता त्याने आमच्या जमिनी बळकावल्या आता आम्हाला घटनेवरचे अधिकार समजले त्यावेळेस इंग्रजांनी व्यापार नीती जंगलात आणली आणि स्वातंत्र्यानंतर आपल्याच माणसाने या उघड्या नागड्या माणसांना लुटली मी आता हे कदापिही होऊ देणार नाही घटनेच्या अधिकारावर मी हे रान पेटवून टाकीन आमचे हक्क आम्हाला द्याजच साहेब भीम्याचा एक एक शब्द न्याय मागत होता आमच्या शेतात येऊन आमचीच डुकी फोडणारे हे कोण त्यांना आवरा आमचे तिरकामटे सज्ज झाले तर ह्या लुटारूना पळता भुई थोडी होईल स्वतःच्या प्राणाच्या संरक्षणासाठी आदिवासींनी शस्त्र हातात घेतले तर तो गुन्हा ठरणार नाही पण या विध्वंसेचं माझी माणसं समर्थन करीत नाहीत म्हणून बरे आहे नाहीतर परिस्थितीचा स्फोट होऊन रान पेटलं तर त्याला कोण जबाबदार राहणार आहेत बिम्या शेत जमिनीच्या केसेस जिंकत होता माळ जमिनीचा एक एक तुकडा सोडवीत होता मोकळा करीत होता ही घमासान लढाई चालली होती काही आदिवासींच्या कर्जात गेलेल्या जमिनी परत मिळत होत्या तर काहींना अडचणीत टाकणारे न्यायालयाचे मुद्दे झुंजवीत होते या देशात कायदा झाला की प्रश्न सुटले असा होत नाही तर अंमलबजावणीत अनेक अडचणी उभ्या ठाकतात आदिवासींच्या जमिनी जशा लुटल्या तशाच आदिवासींच्या सवलती लुटणारे नकली आदिवासी जिकडे तिकडे प्रचंड प्रमाणात तयार झाले नकली आदिवासींनी तर खऱ्या आदिवासींच्या तोंडचा घासच पडविला यात डोंगरगावचे जंगलात जीवन जगणारे आदिवासी कसे टिकतील विचारे नुसती लूट आणि उपास मार आदिवासींच्या जीवनात आली भीमा ओरडून सांगायचा सा या देशात माणूस माणसाला लुटतो कसा दारिद्र्यात जीवन जगणाऱ्या माणसाला लुटतात त्यांचे घटनेवर अधिकार लुटतात कसे या स्वातंत्र्याचा अर्थ कसा काढायचा पण मी ही लूट होऊ देणार नाही मी माझ्या माणसांचे स्वातंत्र्य बाधित ठेवण्यासाठी हे रान पेटवीन इथल्या डोंगर दऱ्यांना जागा करीन नद्या ना नाल्यांना मजतीला बोलवीन पक्ष्यांच्या थव्यांना माझी क्रांती सांगेन पशुपक्ष्यांना सोबत घेऊन अन्याय करणाऱ्यांच्या अंगावर जाऊन पडेन उघड्या माणसाची लूट थांबवण्यासाठी या पहाडातील दगडांनाही जागा करेन मी माझी माणसं उपवाशी मरत आहेत मी मी हे सारं थांबवल्याशिवाय राहणार नाही अशी भीम्यानं शपथ घेतली भीम्या अन्यायाच्या विरोधात उभा पेटायचा थकून भागून घरी यायचा त्याची रमी जवळ बसायची म्हणायची काउन बोलई थकल्यासारखं दिसता ह्यो दिवसभर कोर्टात होतो ह्या लोकांच्या समस्यांचा अभ्यास करून न्यायाधीशासमोर मांडाव्या लागतात तुमचा जीव किती एवढ्या समध्या लोकांसाठी लढतो होय हे मानवतेचं युद्ध आहे गोरगरिबांच्या हक्काचं हो तुम्ही शहरामध्ये शिकून आल्यानं हे रान कसं भरलं व शिक्षणात ती शक्ती आहे शिक्षणानं अधिकार प्राप्त होतात पण का माझ्यासारख्या माझ्यासारखे ना रंग तुम्ही हा संसार थाटला रमी मला लाजवू नकोस तुझ्या वागण्यात आपल्या संस्कृतीचा आदर्श मुरला आहे तू अडाणी नाहीस ग मला जपणारी माझी लाडकी रमी तुमचं आजकाल जेवणात लक्ष नाही एवढी मोठी माणसं तुम्ही पण चटणी भाकर खाऊन समाधान मानता रमी मी मी कसा पोटभर जेवू तूच सांग आपली उघडी माणसं उपाशी झोपतात मला अन्नाचा कण कसा गोड लागेल तूच सांग मी शिकलो मोठा झालो असलो तरी त्यांचंच रक्त माझ्या धमन्यात वाहत आहे रमी रमी मी मी बेचन आहे ग तुझ्या हिमतीवर हे जग मला जिंकायचं आहे काही हिंमत नवका हरू लढा तुम्ही लढा भीम्यानं रमीच्या चेहऱ्याकडे पाहिलं जंगलातील जोडीदाराने आत्मविश्वास आणि कष्ट उपसण्याच्या क्षमतेवर तिचा चेहरा फुलून निघाला जंगलातील वाघीन आपल्या वाघावर पहारा करते तिची तिची नजर जाणवली बायकोकडं पाहून भीम्यातला वकील शांत झाला सारे खटले आपल्या माणसांच्या विजयासाठी पैशाविना चळवळीतले कर्तव्य म्हणून लढवायचे होते त्यात हलाखीची परिस्थिती भीम्याला काही सोडणार नव्हती या परिस्थितीत त्याची पत्नी जळायला तयार होती हक्कावर माणसं उभी करण्यासाठी त्यागाचा स्वीकार करावा लागतो चळवळी अशाच पेटत जातात पेटवणारा मात्र कुणीतरी पुढे यावा लागतो जिवाळ्यानं पुढं आलेल्या माणसासाठी गरीब माणसं वेळप्रसंगी जीव द्यायला तयार होतात डोंगरगावच्या आदिवासी भीम्यावर जीव ओवाळून टाकत होते जंगलात संविधानाची आली तिरंगा डवलानं फडकला असला तरी त्याचं दारिद्र्य नष्ट होत नव्हतं डोंगरगावचा कारभार हातात आला तरी त्याचं शोषण बंद होत नव्हतं नवनव्या मार्गानं त्यांची होरपळ होतच होती अदृश्य गुन्हेगारी माणूसकीला काळीमापासून आदिमानच्या जीवनात अंधार पसरवित होती प्यारलाल सारखे गुन्हेगार डोळ्यांना दिसत होते त्यांचा सामना सावध होऊन संघटितपणे करता येत होता परंतु पाठीत वार करून सवलती लुटणाऱ्यांना वटणीवर कसे आणावी याचा पेच पडायचा शासकीय दप्तरातून खोट्यात दाखल्याच्या आधारावर लुटायला निघाले दरोडेखोर सापडत नव्हते धड शिक्षण नाही अशा परिस्थितीत आदिवासींच्या योजना परक्यांच्या घरात जायला लागल्या परक्यांची पोरं आदिवासींच्या नावावर नोकरीवर चढली आदिवासींचे घटनेवरचे अधिकार लुटण्याचे प्रदूषण जंगलात आले लंगुटी नसल्या माणसाचा विकास ठप्प पडला स्वातंत्र्य कशाला म्हणतात हे समजायला लागल्यावर ही आदिवासी माणसं चिंतेत पडली भीम्या सावध वाघाप्रमाणे चवताळला होता भूक गरिबीनं डोंगरगाव भाजून निघत होता संविधानावरील कलम लढायला शिकवित होती उपाशीपुटी डोंगरगावचे मोर्चे कलेक्टर कचेरीवर जातच होते परंतु आश्वासनाशिवाय काही पदरातच पडत नव्हतं आधी माणसं थांबत नव्हतं माणसंच माणसाची वैरी झाली होती स्वातंत्र्याची लाखतर तोंडाला रक्त लागेपर्यंत फाडून खाण्यात माणसांची पैज लागली आधीच लंगोटी असलेला माणूस शोषणाला जिकडे तिकडे बळी पडू लागला वाटलं डोंगरगावात संविधानाची कलम आली ढोल वाजले माणसं जागी झाली परंतु त्यांचे दारिद्र्य वाढतच जात होते त्यांना खाईत लोटणारी माणसं तयार झाली होती हांडक्या मणक्या दाणे भरतच नव्हते उपाशीपोटी खपाटी गेलेली माणसं संसाराला टिबी झालेल्या माणसासारखी चिटकून होती त्यांच्या खोल गेलेल्या डोळ्यात उद्ध्वस्त जीवनाचा कोरडा हिशोब होता आता तर डोंगरगावात कुपोषण आलं या फुगलेल्या पहाडाला पहिला धक्का बसला कुपोषणानं कोहळी पूर चिमणीवाणी तोंड करीत मरत होती माय बापाच्या काजाचे पाणी पाणी झाले कोळे मासाचे गोळे आपल्या हातानं झाडाखाली गाढायचे त्यावर दगडांची निशानी ठेवायची झाड पोराच्या हाडावर सावली धरायचं हाडाच्या सापड्यातलं पाखरू भुर्रकन कधी उडून गेलं ते माहीत होत नव्हतं सनकाडीवाणी हाडाचा सापळा वाढत गेलेला खायला पोटात अन्न न गेल्यानं मातेच्या उदरातच अर्ध मेलेला जन्म घेतल्यावर जगल कसा भामरागड मेळघाट पेटला कुपोषणानं जंगल पेटली आदिमानच्या जीवनात वादळ आलं आणि त्यातच त्यांचं शोषण सुरू झालं मंत्र्यांचा ताफा भू भू करी डोंगर गावात उतरायचा आदिवासी हात जोडून त्यांच्या समोर उभे राहायचे मुंबईची मोटार जंगलात शिरायची राघोबा हात जोडून म्हणायचा साहेब आमच्यावर लक्ष ठेवा जंगलात कोळी पोरं मरत आहेत आम्ही आता हे कुठुवर सहन करायचं मंत्री आश्वासन द्यायचे त्यासाठीच मी येथे आलो आहे आता तुमची पोरं मरणार नाहीत बिस्किटचे पुढे औषधाची पावडर गोळ्या सलाईंच्या बाटल्या आणल्या आहेत तुमच्या जेवणाची व्यवस्था करतो गहू तांदूळ सर्व काही मिळेल तुम्हाला कुपोषित पुराणा सलाईंच्या बाटल्या लावल्या त्यांच्या छातीत धुगधुग असायची खोल गेलेलं पोट धापा टाकायचं सलाईंचं थेंब पुढं सरकत नव्हतं शरीरातल्या नाड्या लूज झाल्या होत्या चलाईंच थेंब शरीरात जाण्याऐवजी बाहेरच पडायचं कोंडाबाई जोरहानं ओरडली मंत्री साहेब मंत्री साहेब ते पहा पोरग मरता आहे ओ त्यानं डोळं फिरवलं मंत्र्यानं पोराकडं पाहिलं हात पाहायवर मरण्याची ही शक्ती त्याच्यात नव्हती सांगाळ्यातलं पांढरं खोल गेलेलं डोळं शांत पडलं होतं भीम्या ओरडला मंत्री साहेब मृत्यूच्या खाईत आमची कोळी बालकं फडफडत आहेत हो काहीतरी काहीतरी ठोस उपाय करा हो हो बघतो मी सर सर या कोवळ्या बालकांना जगण्याचा अधिकार प्राप्त करून द्या महिनाभर पुरेल एवढं धान्य दिल्यानं पोरा ही पोराशी वाचणार नाहीत कुपोषणाचं मूळ कारण शोधून या भोळ्या भाबड्या जनतेच्या हातात जंगलच्या संपत्तीचा वाटा कायम साध्या म्हणजे त्यांचं कुपोषण नष्ट होईल पिढ्यान पिढ्या जंगलात राहणारा माणूस कुपोषित झाला कसा या जंगलातल्या पशुपक्ष्यांचं संरक्षण केलं जातं वाघ सिंहाला दररोज त्याचा मांसाहार दिला जातो पशूची या देशात जोपासना केली जाते परंतु माणसं मात्र उपवाशी मरत आहेत साहेब साहेब वाचवा हो या जीवांना त्यांच्यासाठी ठोस असं काहीतरी करा मंत्री साहेबांनी आश्वासन देऊन टावर रोडच्या दिशेनं झेप घेतली डोंगर गावात एक एक चिमुकलं पोरग मरत होतं त्याचं मरण थांबत नव्हतं एक एक संकट उभं होऊन आदळत होतं भीम्या विचारात पडला त्याची झुंज चालूच होती विकासाच्या नावावर जंगल घेरली जाऊ लागली जागतिकीकरणाच्या नावावर मोठमोठ्या कंपन्या जंगलात शिरल्या पहाड दऱ्याखोऱ्यांची खरेदी सुरू झाली आदिमांच्या उरल्या सोरल्या जमिनी गिळंकृत करण्याचा सा सपाटा सुरू झाला लालूच दाखवून आदिमाना त्यांच्या जागेवरून हकालण्याचं षडयंत्र सुरू झालं उपवाशी पोटीचा भोळा बाबडा आदिवासी बळी पडू लागला जंगलात व्यापारी कारखानदार घुसले भीमा आपल्या लोकांना सावध करीत होता जंगलात लोकांनी पंचायत बोलावली तो सभेत कडाडून बोलला माझ्या रानटी जीवांनो सावध व्हा एकेकाळची -एक आपली राज्यकर्ती जमात आज आपण भिकेला लागलो आपल्या मर्दुमकीच्या इतिहासावर पुन्हा आपणा जाग व्हायचं आहे जागतिकीकरणाच्या नावाखाली जंगलातून आपणास हुसकावून लावण्याचा डाव खेळला जात आहे मोठमोठ्या कंपन्या जंगलात येतील या, या ठिकाणची माणसं पैसे घेऊन दूर कुठंतरी निघून जातील आपलं टोळकं फुटलं एकमेकांची आपली भेट पण होणार नाही आपण विस्थापित होऊ मी बोलतो ते समजते का तुम्हाला दिलेले पैसे किती दिवस पुरणार आहेत ते खाऊन तुम्ही मोकळे होणार जन्मभऱ्यांचा भाकरीचा तुकडा ही जमीन माय विकून तुम्ही देशोधडीला लागणार तुमची संस्कृती नष्ट होईल उपवाशी माणसं शाबू ठेवून योजना येऊ द्या आमचं काहीही म्हणणं नाही परंतु पिढ्यान वास्तव्य तोडून आम्ही कुठं जाणार त्यांना आता आमच्या जंगलात विकास दिसतो पण पण आम्हाला इथून हकलून देऊन हे असं चालणार नाही उदारी करणारं ना माणसं बेवारस होतात काय तुम्ही तुम्ही आता सावध व्हा एकलव्यासारखे अंगटे कापून देऊ नका आता आपण आपल्या भागात घटनेवरलं स्वायत्त प्रशासन आणलं पाहिजे इथली संपत्ती आपल्या मालकीची आहे ती उपभोगण्याची चालवण्याची लोकशाहीची गरज आहे आम्हाला आमच्या भागातून हुसकवणारे हे कोण आलेत तुम्ही सावध व्हा तुम्ही सावध व्हा सर्व लोकांनी एकत्रितपणे संघर्ष करण्याचे ठरवले भीम्यानं कोर्टाच्या लढाईचा मसुदा तयार केला शासनाच्या कचेरीवर मोर्चा नेला विदेशी कंपन्यांना चले जाव केलं सुधारणेच्या नावाखाली उघड्या माणसांची कत्तल रोखण्याचा सूर उमटला आणि डोंगरगाव कसा बसा वाचला एक एक घाव जखम करून जायचा भीमा प्रत्येक घाव झेलण्यासाठी पुढे यायचा शिक्षणानं त्याच्यात ती क्षमता आली होती या वादळी वातावरणात त्याला मामलेदार व यशोदाची आठवण यायची त्याचा जीव आठवणीनं तळमळायचा जन्मदात्या आईवडिलांच्या क्रांतीसाठी तो युद्धात उतरला होता मामलेदाराचे पत्र भीम्याच्या हातात पडले भीम्या तुझी आई तुला सोडून गेली असे शब्द वाचताच भीम्यानं हंबरडा फोडला तो बजीच्या हृदयात शिरला आई हिनं मला शिकिवलं तुझ्या भेटीसाठी येताना ती मुळू मुळू रडली म्हणाली जा जा माझ्या पाखरात आता माझं काही खरं नाही मात्र तुझ्या क्रांतीसाठी शहरात शिकून तिच्या जवळून निघून आलो रामू आपल्या पोराच्या डोक्यावरून हात फिरवीत समजावीत होता समाजात समजदार माणसं असत्या तुझ्यात श्वास भरणाऱ्या माणूसकीला इसरता येणार नाही र बाबा रडू नगस रडू नगस खचून जाऊ नगस बजीच्या कुशीत भीमा जास्तच दडत होता माय माय माही सोडून गेली व मामलेदारानं पुढं लिहिलं होतं तुझी आई तू तु गेल्यानंतर खचून गेली होती तिचं अवसानच गळून पडलं होतं ती उदासवान्या जीवनाकडे वळली तिचं अन्न पाणी सुटलं तुझ्या आठवणीनं ती दिवस काढायची मृत्यूशय्येवर माझा भीमा माझा भीमा असं म्हणत प्राण सोडला तिनं आता मी एकटा पडलो तुझी आई माझ्या सोबतीला होती पण आता तीही गेली तू तु जंगलातून येऊन आमचा जिवाळा झाला होतास पण पन, पण तुला वेळ कुठे आहे तू तु, तुझ्या माणसांच्या क्रांतीसाठी झगडतो आहेस तू एका कर्तव्य रेषेवर उभा झालास त्याचा मला अभिमान आहे मानवता घेतलेली जंगलातील तुझे मायबाप मला भेटले त्यांच्यामुळंच आम्हा दोघांना आयुष्य काढता आलं तू माझा कसलाही विचार करू नकोस तू तू एक योद्धा आहेस आदिवासींच्या रणांगणातला त्यांच्यासाठी तू लढपोरा तुझी आई यशोदा म्हणायची माझा पोरगा लढतो तुझा तुझा ती स्वाभिमान बाळगून होती रे समाजाच्या चळवळी पेरणाऱ्या पोराला तिचा गर्व होता आता मी थकलो भीमा हा वाडा मला आता खायला उठतो तू इकडं मुळू मुळू रडत येऊ नकोस भावनिक होऊ नकोस तुला तुझीच उघडी माणसं जोपासायची आहेत भीमा अश्रू गाळीत आक्रोश करीत होता त्याचं हृदय सुन्न झालं होत मानवी प्रेमाच्या धाग्यातील एक धागा निष्ठून गेला होता त्याचे आसव हातातल्या संविधानावर गळून टप टप पडत होती बजी आपल्या पोराला समजावत होती धन्य आहे तुझी माय शहरामध्ये माईचा झरा कसा वाहला तिच्या आत्म्याला शांती लागली पोरा पुरा रडून गस हिम्मत हारून चालणार नाही विम्याचं वादळी जीवन प्रेमाच्या हिंदोळ्यावर मोठं झालं होतं जंगलात बंदुकीचे आवाज यायला लागले हे तुफान एकाएकी कोणी आणलं महागाई भ्रष्टाचारानं थैमान घातलं उपाशी थरथर त्या हातानं बांधले तेंडूपत्त्याचे बेभाव लिलाव व्हायला लागले ट्रकवर लाकूड भरणारी स्वस्तातली माणसं राबू लागली त्यांच्या श्रमाचे शोषण होऊ लागले नक्सलाईट आदिवासींना न्याय मिळवून देण्यासाठी हातात बंदुका घेऊन जंगलात शिरले आदिवासींना आपले तत्त्वज्ञान सांगू लागले आदिवासींचे तरुण हातात बंदुका घेऊ लागले सावकार भांडवलदारांच्या विरोधात तुफान गोळीबार करू लागले त्यांचा पाठलाग करीत पोलीस यंत्रणा जंगलात उतरली आदिवासी माणूस पोलीस आणि नक्षलवादी यांच्या जाळ्यात फासला कोणाचं ऐकणार कोण खरं सांगतो या गरीब परिस्थितीला कोण जबाबदार शासन संविधानावर माणसं का उभी करीत नाही हा भ्रष्टाचार आणि माणसा माणसाकडून होणारं शोषण कुठून आलं आदिवासींचा मेंदू विचलित झाला नक्षलवादी आणि पोलीस यांच्या बाजूने त्यांची विभागणी झाली पोलिसांना माहिती देणाऱ्यांना नक्षलवादी खबऱ्या समजून मारू लागले तर जे नक्षलवादी झाले त्यांच्या पोटावर पोलीस नाचू लागले माणसांच्या दुश्मनीचं युद्ध जंगलात पेटायला लागलं आदिवासी माणसं नक्षलवादी आणि पोलीस या दोघांच्याही गोळीची शिकार होऊ लागले जंगलात भीतीचं वातावरण निर्माण झालं माणूस माणसाला वटणीवर आणण्यासाठी बंदुकीचा आवाज काढू लागला जंगलात मृत्यूचं तांडव आलं चिंताग्रस्त मुलकात दुःखाचे मरणाचे रुदन सुरू झालं भीम्या ही सर्व परिस्थिती तटस्थपणे पाहत होता आदिवासीवर झाल्या अन्यायाच्या केसेस कोर्टात लढत होता आदिवासींनी जगावं कसं या माणसांना डावावर लावल्या गेलं धगधगता अग्या डोंब उसळला बिम्या आदिवासींना समजावित होता आपल्या लोकांचे बळी जात आहेत जंगलात मरण स्वस्थ झालं आहे माणसांच्या परिवर्तनासाठी बंदुकीच्या टोकावरची क्रांती अन्याय अत्याचार झुगारण्यासाठी रक्तपात करीत पुढं आली तरी ते आपल्याला मान्य करता येणार नाही ना अहिंसेच्या तत्वावर झालेलं परिवर्तन काळ टिकणार आहे हे लक्षात ठेवा संविधानावरील हक्काची लढाई संविधानाच्या मार्गानेच लढली पाहिजे आज बंदुकीची गोळी चालवण्याचे दिवस राहिले नाहीत भारतीय समाजव्यवस्थेत फुले शाहू आंबेडकर पोहोचले आहेत त्यांच्या लढाईचे शस्त्र तुम्हा आम्हाला उपसावे लागणार रक्तपात झाल्या क्रांत्यांना शेवटी उपरती झाल्याचा इतिहास आहे सम्राट अशोकाने रक्ताचे पाठ पाहून हातातील शस्त्र खाली ठेवले आपण त्यांचे वंशज आहोत तुमचे शोषण लुटमार करणारा कायद्याच्या कसोटीत संघटितपणे त्यांना पकडून द्या शोषण थांबवण्यासाठी तुम्हाला स्वतःलाच पुढे यावे लागेल माणसं तत्वावर पेटत गेली की व्यवस्था बदलल्याशिवाय राहणार नाहीत शेवटी भारतीय लोकशाही आणि संविधान आपल्या जीवनाचा मार्ग आहे त्याचा अभ्यास करून वातावरण बदलेल अशा विध्वंसाने आणि गोळ्यांच्या माराने आदिवासींची संख्या संपून जाईल शेवटी कोणीही हिल्लक उरणार नाही आदिवासींची जंगलातील गावं बंदुकीच्या गोळीवर धगधगत आहेत त्यांच्यात भीतीचं जीवन आलं एवढं करून त्यांच्या पोटाला भरपूर अन्न कुठं मिळत आहे त्यांच्या विकासाचं चिंतन ही गोळीबारीची आग विजवून का होत नाही या लागलेल्या आगीचा अर्थ समजून कोणी कशी विजवेल तुमचे मृत्यू झाल्यानंतर मी लढतो कोर्टात पण मृत्यूनंतर झाला तुमचा विजय तुम्हाला कोण कसा दाखवणार कसा तुम्हाला सांगणार कोण धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील बघा धन्यवाद आमच्या श्रोते मित्रांना एक नम्र विनंती खूप मेहनतीने आमच्या टीमने झोका घे भरारी या महाराष्ट्रातील पहिल्या वहिल्या मराठी शैक्षणिक ॲपची निर्मिती केली आहे हे संपूर्ण ॲप आता झोका घे भरारी या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध आहे आणि ते सुद्धा पूर्णपणे मोफत कृपया आमचे झोका घे भरारी हे चॅनल सबस्क्राईब करावे आणि आपल्या संपर्कातील विद्यार्थ्यांपर्यंतही पोहोचवावे आमचा संपर्क क्रमांक आहे नाईन नाईन सिक्स झिरो वन टू झिरो फाय टू वन पुन्हा एकदा धन्यवाद